परतीच्या पावसानं सीना भीमा नद्यांना महापूर आला असून शेती पिकासह शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून परतीच्या पावसानं सीना आणि भीमा नदीला महापूर आला हा महापूर इतका भयंकर आहे की गेल्या पंचवीस वर्षापूर्वी असाच एकदा महापूर येऊन गेल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे सध्या सीना आणि भीमा नदीवरील बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेत तर दुसरा प्रवाह नदीपासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर पसरला आहे त्यामुळं या परिसरातील तूर केळी कांदा ऊस पपई यासह अन्य पिकांचं नुकसान झालंय दुसरीकडं वाड्या बसत्यांवर जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे पाण्याचा वेढा असल्यानं वस्तीवर राहणाऱ्यांना रात्र जागून काढावी लागते आहे त्यांना इतरत्र देखील हलवण्यात आलं आहे दरम्यान उभ्या पिकात पाणी असल्यानं पिकाचं नुकसान तर मोठ्या प्रमाणात झालंय शेतातील विहिरीमध्ये पाणी साचून पूर्णपणे गाळ साचला गेला आहे दुसरीकडे विद्युत मोटारी पाण्यामध्ये बुडून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक पोल त्याच्या तारा पूर्णपणे निखळून पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे भीमा आणि सीना नदी परिसरातील विशेष करून अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना या महापुराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान या महापुरानं झालं आहे शेतकरी आता हवालदिल झाला असून शासनानं मदत करावी अशी मागणी बळेराजा करू लागलाय अक्कलकोट तालुक्यातील सीना नदी काठावरील कुमठे कोरसेगाव कल्लकर्जाळ चिंचोली नजिक या भागातील शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेल्यानं कोट्यवधीचं नुकसान झालेलं आहे तर दुसरीकडं भीमा नदी काठावरील शेतात पाणी उभ्या पिकात शिरल्यानं शेगाव आळगे धारसंग गुड्डेवाडी अंकलगे खानापूर मैसलगे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं इथं नुकसान आहे दुसरीकडं गावात पाणी शिरल्यानं अंकलगेथील नंदी बसवेश्वर मंदिर कुमठे येथील जय हनुमान मंदिर आळगे येथील बालेसाहेब दर्गा पाण्याखाली गेला एकंदरीत शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान या महापौर झालं असून तात्काळ प्रशासनानं पंचनामा करत नुकसान भरपाई देण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी केली आहे या, या सरकारने लवकरात लवकर दखल घेऊन विमान कार्डचं जे नुकसान भरपाई झाले नुकसान भरपाई मध्ये शेतकरीची अपेक्षा आहे जास्तीत जास्त जर हे द्यायला पाहिजे आपल्याला लुसकाम बरपे मिळाला पाहिजे कारण शेतकरी हा अठ्ठावी हा एकोणीशे अठ्ठावन्न साली हा एवढं पाणी आले होतं असं जुनं लोक सांगतात अठ्ठा एकोणीशे अठ्ठावन्न साली झाल्यानंतर पहिल्यांदा आता एवढं पाणी आम्हाला बघायला मिळालं शेती शासनाची एवढं दखल लवकरात लवकर दखल घेऊन लवकरात लवकर लुष्काम बरपे द्यायचा प्रयत्न करावं हा मध्ये काय होत नाही पण थोडासा दिलासा कारण वीज पाणी पुरवठा सर्व बंद पडले मोटरी पाठीपुराठाचे सगळं डिपो सगळं पाणी खाली असल्यामुळे सर्व हा हा भागाची सर्व लाईन तळवा भागातील सर्व लाईन आज सगळं बंद झालेले दोन दिवसापासून बंद आहे नियोजन लवकर लवकर व्हायला पाहिजे शासनाचं सा असं मागणी आहे यावेळी शेतकऱ्यांनीही झालेल्या नुकसानीची सरकार दाखल घेऊन तात्काळ मदत अशी मागणी केली आहे कुमठे गावामध्ये महापूर मोठा आलेला आहे जवळजवळ जो आमच्या गावच हजारो एकर शेती पाण्याकडे गेलेलं आहे ऊस कांदा तूर हे सगळं पूर्ण बुडालेलं आहे खूप नुकसान झालेलं आहे व इलेक्ट्रिक मोटारी खांब पडलेलं आहे व जनावरांना सुरक्षित स्थळे हलवण्यात आलेलं आहे खूप परिस्थिती अवघड आहे शासनानं इकडं थोडं बरगो बरगो मदत करून सहकार्य करावं हीच माझी शासनाला विनंती आहे भीमा नदीकाठी माझं शेत आहे नाही म्हणलं तरी दरवर्षी निदान जेव्हा महापूर येतो तीन लाख क्युसेकच्या वर जेव्हा पाणी जातं तेव्हा शंभर ते सव्वा शेकर केळीचे बागा, इतला बागा नहीं 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 जे आहे ते पूर्ण पाण्यात इथं इथला पूर्ण पाण्यात बुडतो नाही म्हणलं तरी आर्थिक फटका खूप असतोय आणि बघा तुम्ही मागं लावलेले नवीन हे केळीचे रोप आहेत आणि तिकडे लांब जर बघितलात तर पूर्णपणे बुडवलेले जे मोठे झाड आहेत ना ते पूर्ण बुडालेले दिसतील तुम्हाला इथून नाही म्हणलं तरी एक किलोमीटर पर्यंत हा नदी इथंपर्यंत आलेला आहे आणि म्हणावं तेवढा आर्थिक मदत तर या भागाला कधीच मिळालेली नाही आहे या शेतीच्या भावाला लॉकडाऊन मध्ये हमी हवा मिळाला नाही आलेलं सगळं पपई केळी ऊस उस, सगळं नुकसान झालेलं आहे मिरची मिरची आणि आता या महापुराने ये येऊन लौकरा, हे सगळंच वाहून गेलेलं आहे याला काहीतरी करून शासनाने योग्य ते योग्य निर्णय घेऊन लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना योग्य ते निर्णय द्यावे ही शेतकऱ्यांची विनंती आज प्रत्यक्षात ह्या ठिकाणी आपण पाहता जुन्हा खानापूर ते नवीन खानापूर पाणीचं पाणी, पाणी पसरलेलं आहे त्यामुळे जुना खानापूर ते नवीन खानापुराचा संपर्क तुटलेला आहे अशाही स्थितीमध्ये गावातील युवक मंडळ तरुण कार्यकर्ते प्रशासनाला सहकार्य आहेत गावातील जुन्या खानापूर गावातील बुजुर्ग वयस्कर लहान लेकरं जनावरं इत्यादींना नवीन खानापूर येथे शिफ्ट करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहेत मदत आहेत सहकार्य आहेत त्यांच्याबद्दल मी त्यांच्या या सहकार्याबद्दल त्यांच्या मदतीबद्दल ग्रामपंचायत व प्रशासनाकडून खूप खूप आभारी आहेत उभं पीक पाण्याखाली गेल्यामुळं जनावरांना चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे वस्तीभर राहणाऱ्या शेतकऱ्यांना सध्या बाधित ठिकाणाहून त्यांना मंदिर जिल्हा परिषद शाळांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे नदी परिसरातील शेतकरी नागरिक हे जीव मुठीत धरून जीवन जगत आहेत वीस ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणखीन नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यास मोठा फटका ग्रामीण भागातील विशेष करून नदीकाठ परिसरातील शेतकऱ्यांना नागरिकांना बसणार आहे